पनवेलच्या विकासासाठी शासनाने निधी द्यावा अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी चर्चेच्या माध्यमातून शासनाकडे केली. पनवेल महापालिकेतील ग्रामीण व शहरी भागाचा विकास, सिडकोला जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करावीत, पनवेल उपजिल्हा रुग्णालय व महसूल प्रशासकीय भवन पूर्ण करण्यासाठी निधी द्यावा अशा मागण्यांचा समावेश यामध्ये आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात मागणी करताना म्हटले की पनवेल महापालिकेची नव्यानेच स्थापना झाली आहे. महापालिकेच्या हद्दीतील ग्रामीण व शहरी भाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामांची आवश्यकता आहे. म्हणून या अनुषंगाने महापालिकेला शासनाकडून मोठ्या प्रमाणात विकास निधीची गरज आहे. MMRDA किंवा अन्य प्राधिकरणाच्या माध्यमातून शासनाने तो दिला तर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील लोकांना आपण महापालिकेत आलो त्याचा आनंद होईल. विकास कमी करताना मनुष्यबळाचा तुटवडा जाणवणे, गरजेपोटी बांधलेली घरे अद्यापही नियमित झालेली नाहीत, तसेच उपजिल्हा रुग्णालय पूर्णत्वाच्या स्टेजला आला आहे त्यासाठी निधीची आवश्यकता असून शासनाने या पुरवणी अर्थसंकल्पातील मंजुरी आतापर्यंत दिली नाही, त्यामुळे लवकरात लवकर ही इमारत पूर्ण होण्यासाठी निधी मंजूर करावा. तसेच महसूल प्रशासकीय इमारतही पूर्णत्वाच्या स्टेजला आहे, त्यासाठी देखील निधीची तरतूद झालेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करून या विकास कामांसाठी निधी द्यावा अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुरवणी मागणी शासनाकडे केली.